अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत जवळ ट्रकला ओव्हरटेक करताना दोन आयशरची समोरासमोर धडक झाली असून या अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे। रतन तुकाराम चव्हाण वयवर्ष 27 राहणार आगर तालुका शिरोळ आणि तुकाराम महादेव लठ्ठे वयवर्ष 32 राहणार बेघर तालुका शिरोळ यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे तर इरमान खान वयवर्ष 18 आणि अफसर खान वयवर्ष 19 हे दोघे गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। पहूरकडून जामनेरकडे आयशर गाडी भरधाव वेगाने जात असताना ट्रकला ओव्हरटेक करताना जामनेरकडून पहूरकडे येणाऱ्या आयशर गाडीला समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे। त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करणाऱ्या आयशर चालकाविरोधात पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार भरत लिंगायत आणि रवींद्र देशमुख हे करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।